माझं नाव रोहनतरस. माझं नाव निशांतरस. माझं नाव आनंदरस. हा आम्ही केवळे गावाचे राहतो. आम्ही केवळे गावात राहतो. किल्ल्याचं नाव आहे रायगड नाव. माझं नाव रोहनतरस. आम्ही चौघा मिळून हा रायगड किल्ला इथं प्रदर्शित केलेला आहे. रायगड किल्ल्यामध्ये आम्ही हा एक फाउंटन म्हणजे कारंजी इथं प्रदर्शित केलेला आहे. तीन एक मध्ये बुरुज आणि मध्ये आपलं मध्ये राजबदरवा सारखं केलेलं आहे. मोठी कमान तिथं ती स्मॉल कमान एक आहे. नंतरच आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्ही बैलगाडी ठेवली आहे आणि याच्यावर मी धान्याचे पोते टाकले आहे. कुस्ती आम्ही इथं प्रदर्शित केले आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा इथून द्वार आहे. मी अनुराधा तरस. आम्ही भाटे माणसं आहे म्हणून इथं आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती लावली आहे. हे आम्ही प्राण्यांचं गार्डन केलं आहे. याला कमानीवरती आम्ही सैन्य दाखवले आहेत आणि इथे ते वाघ सिंह ते दाखवले. गुफा तयार करण्याच्या ठिकाणी आम्ही रायगड किल्ला बनवण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यामध्ये कारंजा बनवण्यात आलेला आहे. कारंजामध्ये त्यानंतर आम्ही शेतकरी कुटुंबामध्ये असल्यामुळे आम्ही या ठिकाणी बैल दाखवण्यात आली. बैलगाडी आम्ही या आत्ताचा जो सीझन आहे तो भाताचा असल्यामुळे आम्ही इथे भाताची पोती प्रदर्शित केलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही कुस्ती म्हणजे जसं की आखाडा तयार करण्यात आलेला आहे. ती आखाडा यानंतरून तिथे त्या ठिकाणी मुख्य द्वार प्रवेशद्वार बनवण्यात आलेला आहे. कमानीमध्ये आम्ही सैनिक दाखवण्यात आलेले आहे. जसे की आतमध्ये कोणी पण एंट्रन्स करून आम्ही धनगर बाबा दाखवण्यात आलेला आहे जेणेकरून तो मेंढरी पाळत आहे. शेतकरी दाखवण्यात आलेला आहे मेंढरी पाळत. या ठिकाणी आम्ही त्यानंतर आम्ही या ठिकाणी गार्डन तयार करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये ससा हत्ती हरिण सगळ्या प्रकारचे प्राणी ठेवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी आम्ही स्पेशल गुफा तयार करण्यात आलेली आहे. त्या गुफेमधून जेणेकरून वाघ बाहेर येत आहे आणि त्या ठिकाणी वरती टेकड्यावरती म्हणजे टेकड्यावरती हनुमानाचं मंदिर असतं. त्या ठिकाणी आम्ही देवस्थान दाखवण्यात आलेलं आहे.